नमस्कार, मी दीपाली, KW11 न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत। नगर जिल्ह्यातील लेटेस्ट बातमी पाहण्यासाठी KW11 न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। KW11 न्यूज, आमची विश्वासार्हता, समाजाची लोकप्रियता। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्या भूमीत जन्माला आले त्या पवित्र भूमीत आपण देखील जन्माला आलो याचा प्रत्येकानं अभिमान बाळगला पाहिजे आणि आपल्या नसानसात आणि डोक्यात नेहमी शिवविचार असले पाहिजे। महाराजांची ध्येयधोरणे आजही आदर्शवत आहेत। 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवरायांनी लोककल्याणकारी व मानवतावादी धोरण कायमस्वरूपी जोपासले। माणूस धर्मासाठी नसून धर्म माणसासाठी आहे याचं प्रत्यक्ष आचरण करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे दैदिप्यमान व्यक्तिमत्व सर्व जाती धर्मांच्या नागरिकांसाठी अखंड प्रेरणास्रोत असल्याचं प्रतिपादन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी केलं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यास नामदार आशुतोष काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी श्री संत जनार्दन स्वामी आश्रमाचे हभप परमपूज्य रमेश गिरीजी महाराज व नामदार आशुतोष काळे यांच्या हस्ते महाराजांचे विधिवत पूजन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज जयंतीच्या निमित्ताने पूर्ण राज्यभरामध्ये आणि आपल्या कोपरगाव शहरामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये गावागावामध्ये प्रत्येक ठिकाणी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सोहळा आयोजित केलेला आहे। ही जयंती मोठ्या उत्साहाने सर्व शिवप्रेमी या ठिकाणी उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करत आहे। मी आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।